सगळ्यांना नमस्कार. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. त्याला तुमचं आज मोठं झालं आणि झाडांना सगळ्या पाणी लावत चाललंय. पाऊस नाही ना लय त्याच्यामुळं का काम आवरत आवरत पाणी लावत होते झाडांना. गुरे सगळं आवरले, इकडे लावले, तिकडे लावायचे. अजून चला तर घरात काय चाललंय बघूया. तर बाहेरून आली, चहा झालाय, त्याला मस्त पैकी मावशी आल्यात बनसोड्याच्या. त्या दिवशी रक्षाबंधनला आणायला लगेच गेल्या. आता रात्री आल त्या पण तिकडे पाठीमागं होत्या. त्या आता आल्या तर आता त्यांना चहा द्यायचा आहे. चला मावशी पण दाखवते तुम्हाला. माझ्या डोळ्यांचं दिसायचं कमी आलंय. पण वांग्याची भाजी करायची, भरलेल्या वांग्याची. चला तर छान तुम्हाला रेसिपी दाखवते. मावशींना चहा दिलाय तर मावशी तर चहा प्यायत. इकडे दूध प्यायचे. वांग्याची रेसिपी, खोबरं, लसूण, कढीपत्ता, जिरी, मोहरी, धना पावडर, कांदा, खोबरं. भरून आणि वांगी घरचीच आहेत बरं का. ह्या वेळेस छान वांग घावली कारण किडकी झालती, पण त्याला राख टाकून टाकून नीट केली आणि मस्त यायला लागले ते. आता चालले पोरांना शाळेत जायचंय ना. आज शनिवार आहे, तुम्हाला शनिवार आहे सकाळची शाळा. पण सकाळची शाळा नाही त्यांना, त्यांचे पेपर चालू आहेत. आज त्यांचा शेवटचा पेपर आहे, त्याच्यामुळं आज पण पेपरला जायचं आहे त्यांना. ती गिरवी चांगली भाजावं लागते तरच ती चांगलं लागतं, नाही तर नाही लागत वांग खायला चांगलं. काय झालंय सगळं लोंपट काय मग मावशी. आमच्या मावशी आल्यात बघा, लय दिवसात मुकामी आल्यात. किती दिवस झाले मुकामी आला नाही. काय आमच्या मावशीला काम असतं काय म्हणते घरी. होय मावशी, काय ना मग पाण्यात बदल परत ना. आता होतच नाही. घरचं कसं असतं, घरचं ते घरचं सगळं नाही बरोबर आहे. आलं गेलं सगळी राहणार जाते. आपण घरचा किती पी काहीच होणार नाही. 17 जागेवाला चहा उली उलीच पी. बुकणीत फरक असतो आपल्याला जाणणार. ते कसं फरक दुधात फरक पाणी. ज्या ज्या त्याच्या बुकणीत हे असं कोणी कुठली बुकणी कोणी कुठली बुकणी वापरते. घरी पी तुझ्या काहीच होत नाही. आपला परिवार म्हणजे परिवारच वापरतो. काल लय चहा झालेला दिसतोय आत्याला, त्याच्यामुळे आत्याने चहाच सांगितलं. नाही होत तस. तर का छान अशी वांग्याची रेसिपी चालली. मावशी आल्यात आमच्या, जात भासल्यात निवंत. दोघीच्या गप्पा चालल्या होत्या. माझं पाणी चाललंय बाहेर, कपडे धुवायचे ती वाया चाललंय पाणी. म्हणजे पाणी चाललंय तर कपडे धुवायची. पाणी लावले झाडांवर दुसरीकडला, पुढं लावायचंय की ती झाड गज भरतंय. म्हणून म्हणलं तर चहाही देऊन होईन. म्हणलं वांगे कसं चाललंय करायचं ती पण दाखवाव. वासरू एक बांधलं नाही, ती जातंय मकलच. थांबा थांबा थांबा, नका लगेच कुठं टाकू. काय झालं ते भाजलं नाही की वांग, तळलं नाही की. नाही नाही आपण भरलेलं वांग कसं करतो, आधी कुठंच भरतो ना. मोकळ करायचे का? नाही मग काय चाललंय त्यांचं. मावशी आली मी बस आता वर. पाणी चाललंय वायू. तू म्हणसान पाऊस येतोय की रोज दशमत आहे. अहो पाऊस नाही व आमच्याकडे, लय बारीक झिमझिम पाऊस आहे. आणि झिमझिम पाऊस आल्यावरती काय झाडांना नाही होती एवढं असं लावं लागतंय पाणी. ही आमच्यात लिलीची पण झाड आहेत. हो का बाळा, काय करते तू? अभ्यास करते. असं छान पाणी चाललंय. इकडं पण गेले, इकडच्या झाडांना लावले. तुझं उराकडं का वाटा झाडला का ती? ही वाटा नसून झाडला, अजून काय नसल.
झाड लाय वय नाही ना, मला झाडावं लागेल. इकडं पण झाडांना सगळ्या वर पण सूर्य उगवत आलेला. माझं काम हे सगळं बाहेरचं बघत बघत माझं हे काम चाललेलं असतं. आणि मला घरात स्वयंपाक करत असलं की मग हे काम करत नाही, करता येत नाही. आणू आमची तिकडं झाडून काढते अश्विनीने, आज आणूल काम लावलेलं दिसतं. असू द्या, छान सगळ्याची झाड आहे तर मस्तपैकी. डाळिंबाचं एक रोप लावलेलं मनानेच उगवून आले. आणि विहीर तर आज फुल भरली नेनू, आज नाही पाहुला वय. कालचं मेथीचं वापर राहिलेलं भिजवायचं. असू द्या, आता छान असं वातावरण पण झालेलं आहे. आणि ह्याची गुलमासाची पण फुलं आहेत आमच्यात. ह्याचं बी पडलेलं उगवतं. चाललंय पाणी, सकाळचं शिजाललंय. आता मी चालले आता कपडे धुवायला, कारण का पाणी येतं तेवढंच कपडे पण धुवून टाकायचे. ते काळ्या मग खूप निघल्या त्या.